अधिसूचना प्रमाणे पुणे 7 जानेवारीला डिजिधन मेला याचे आयोजन SP कॉलेजला करण्यात आलेला आहे। या मेलेमध्ये साधारणतः 20 ते 25 हजार लोक त्यांची उपस्थिती दर्ज करणार आहेत। या मेलेमध्ये साधारणतः आपण 65 ते 70 स्टॉल्स लावत आहेत। या स्टॉल्सचे वैशिष्ट्य असं आहे की इथे 100% डिजिटल पेमेंट ॲक्सेप्ट करण्यात येणार आहे। या स्टॉल्सला जे साहित्य आपण विकणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जे मेलेमध्ये व्हिजिटसाठी येणारे लोक आहेत त्यांना डिजिटल पेमेंट किती सोपा आहे, किती सुरक्षित आहे आणि किती सोयीस्कर आहे याची माहिती आणि याचा त्यांना एक्सपीरियन्स देण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहे। या मेलेमध्ये सर्वसाधारण नागरिक, महिला बंधू भगिनी, त्याचे व्यतिरिक्त कॉलेजचे स्टुडंट्स, रिक्षा चालक, शेतकरी, PDS शॉप ओनर्स, किराणा दुकान ओनर्स, रिटेल शॉप ओनर्स, थोडक्यात समाजचे जे विविध घटक आहेत सर्वांचा समावेश करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। या मेलेमध्ये भारत सरकारचे माननीय मंत्री स्मृती इराणी मॅडम, भारत सरकारचे माननीय मंत्री डॉक्टर भामरे साहेब, आपले पुणे जिल्ह्याचे 3 सन्मानित मंत्री गिरीश बापट साहेब, मंत्री महोदय शिवतरे साहेब, मंत्री महोदय विजय कांबळे साहेब हे उपस्थित राहणार आहेत। याचे व्यतिरिक्त आपले सर्व सन्मानित खासदार आमदार सुद्धा तिथे उपस्थित राहणार आहेत। ही हळूहळू एक आपली वाटचाल एक आर्थिक क्रांतीकडे चालली आहे। भविष्य जे आहे ते डिजिटल पेमेंटचं आहे, भविष्य जे आहे ते ऑनलाईन पेमेंटचं आहे आणि या गोष्टीला लोकांपर्यंत नेऊन जाण्याचा हा एक प्रयत्न आहे। यामध्ये सौरभ राव म्हणून मी जिल्हाधिकारी म्हणून मी अपील करतो या मेलेचे आयोजन जिल्हा प्रशासन, बँकर्स, महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार हे मिळून करत आहेत। या मेलेला सर्वसमावेशक स्वरूप देण्यासाठी मी पुणे जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या मेलेमध्ये उपस्थित राहावं आणि इथे आमच्याकडून जे माहिती डिजिटल पेमेंटबद्दल उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्यावा।